भुशी धरण बँक वॉटरफॉल घटनेतला आणखी एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे. धबधब्यामध्ये 10 जण अडकल्याचं दिसून येत आहे. लोणाळ्यामध्ये एकाच कुटुंबातले 5 जण या धबधब्यामध्ये वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी 3 सुमारास घडली होती आणि यामध्ये 3 मृतदेह सापडलेला आहे. 2 शोध सुरू आहे आणि आजूबाजूला असलेले नागरिक त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र यामधल्या 5 वाचवण्यात यश आलं. अन्य 5 वाहून गेलेले आहेत. ही दृश्य अक्षरशः हृदय विचलित करणारी आहेत, मन विचलित करणारे आहेत. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधली ही घटना आहे. या ठिकाणी धबधबा आहे आणि या धबधब्याच्या मध्यभागी हे संपूर्ण कुटुंब गेलेलं होतं. त्यांना वाचवण्यासाठी आजूबाजूचे लोक शर्थीचा प्रयत्न करतात. 10 एकंदरीत या धबधब्यामध्ये होते. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर आपल्या बरोबर आहेत. चैत्राली, अत्यंत धक्कादायक अशी ही दृश्य आहेत. 10 धबधब्याच्या मध्यभागी आहेत. काय काय नेमकं झालेलं आहे, काय आत्ताचे अपडेट्स आहेत? निश्चितच अनुपमा, पुण्यातील अन्सारी कुटुंब जे आहे ते लोणावळ्यामध्ये फिरण्यासाठी आलं होतं. त्यावेळी भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या धबधब्यावरती हे संपूर्ण कुटुंब भिजण्यासाठी वर्षविहारासाठी गेलं होतं आणि नको ते धाडस करत हे संपूर्ण कुटुंब धबधब्याच्या मध्यभागी गेलं आणि हे 10 जण या पाण्यामध्ये अडकले गेले. मात्र हे 10 अडकल्यानंतर आजूबाजूच्या ठिकाणावरून लोकांना त्यांनी आवाज दिला, मात्र या ठिकाणी असणाऱ्या लोकांनी, स्थानिक नागरिकांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र यातील 5 वाचवण्यामध्ये यश जे आहे ते स्थानिक नागरिकांना आलं. मात्र उर्वरित जे 5 आहेत त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते, मात्र त्यांच्यापर्यंत दोरखंड असेल किंवा झाडाच्या फांद्या असतील त्या पोहोचू शकल्या नाहीत आणि पाण्याचा प्रवाह देखील खूप मोठ्या प्रमाणात आला आणि त्यामुळे हे 5 जे आहेत ते वाहून गेलेले आहेत. त्या 5 जणांपैकी 3 शोधण्यात यश आलेलं आहे, तर 2 अद्यापही सापडलेले नाहीत. या 2 एक 4 आणि 9 लहानग्यांचा देखील समावेश आहे, त्यामुळे आता जे आहे ते सर्च ऑपरेशन पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे आणि हे शोध कार्य जे आहे ते आता सुरू करण्यात आलेलं आहे. अनुपमा, अगदी चैत्राली, अत्यंत खरं तरी धक्कादायक दृश्य आहेत. असं खरं तर साहस करणं टाळलं पाहिजे होतं. चैत्राली, नेमकं काय झालं, काय पाण्याचा फ्लो जो प्रवाह आहे तो पहिल्यापासून एवढाच होता आणि त्यामध्ये जाण्याचं धाडस केलं का हा प्रवाह नंतर वाढत गेला? अनुपमा, खरं तर मागील 2-3 दिवसापासून जे आहे ते लोणावळ्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता आणि मुसळधार पावसामुळे या ठिकाणी असणारे जे धबधबे आहेत ते मोठ्या प्रमाणात प्रवाहित झालेले होते. काल भुशी धरण देखील भरलं गेलं, भुशी धरण देखील ओव्हरफ्लो झालं, त्यामुळे एकंदरीतच आपण पाहिलं तर धरणातील पाण्याचा फ्लो जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात होता. पाण्याचा प्रवाह खूप मोठ्या प्रमाणात होता, तरी देखील हे कुटुंब नको ते धाडस करून या धबधब्याच्या मध्यभागी जाण्याचं त्यांनी हे धाडस केलं आणि त्या ठिकाणी जाऊन फोटोग्राफी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र हे धाडस जे आहे ते त्यांच्या अंगलट आलं आणि त्यातील 5 जे आहेत ते वाहून गेले. ठीक, चैत्राली धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. अजून 2 शो सुरू आहे, जरूर आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू. जरूर ही दृश्य पहा, खरं तर विचलित करणारी दृश्य आहेत. मात्र वर्षा पर्यटनासाठी जाताना किती काळजी घेणं गरजेचं आहे, लहान मुलांना घेऊन एवढ्या मोठ्या प्रवाहामध्ये उतरणं हे किती धोक्याचं ठरू शकतं हे या दृश्यांमधून आपल्याला दिसून येते. भुशी डॅमच्या इथल्या बॅकवॉटरमधली तिथल्या धबधब्यातली ही दृश्य आहेत. नको ते धाडस करू नका. पुन्हा एकदा झी 24 तासकडून प्रेक्षकांना हे आवाहन करण्यात येत आहे.